नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहे संघर्ष शुद्धी। सप्टेंबर महिना आला आहे की प्रत्येकांना गणपतीची चाहूल लागते आहे। अशाच आगळ्या वेगळ्या गणपतीची मूर्ती दाखवण्यासाठी आम्ही इथं दाखवत आहे। व्यावसायिकाने प्लंबर असलेले सुनील यांनी आज जगावेगळी गणपती बनवलेला आहे। चला पाहूया तर या गणपतीबद्दल काय बोलतात। सर नमस्ते। नमस्ते सर, हा गणपती तुम्ही बनवण्याची म्हणजे प्रेरणा कुठून आली? प्रेरणा म्हणजे आमचं सगळ्या युवक मंडळची, त्या मंडळांची आणि आमची चर्चा होते, मीटिंग होते, त्यामध्ये आम्ही ठरवतो की बाबा यावर्षी काय आपण संकल्पना घेऊन यायची पब्लिकसाठी, म्हणजे इतरांसाठी, सगळ्यांसाठी काय संदेश द्यावा, त्याच्याप्रमाणे आम्ही बनवतो एक मूर्ती। प्रत्येक जण असं वेगळी वेगळी बनवतात, तर रुद्राक्षची प्रेरणा, रुद्राक्षहून काय बेळगावमध्ये जे काय बनलेलं नाही, नवीन काहीतरी हे मिळावं पब्लिकला, त्या करण्याच्यामुळे आम्ही रुद्राक्षचं ठरवलं यावर्षी। त्याआधी मी बनवलेली आहे पेपर ग्लासपासून बनवलेली आहे, मोदकपासून बनवलेले आहेत, फुलं फ्लॉवरपासून बनवलेले आहे, सुक्या मेव्यापासून बनवलेले आहेत, अक्रोडची बनवलेली आहे। अशा वेगवेगळ्या म्हणजे थीम्स घेऊन त्यांनी ते मंडळचं हे असतं की बाबा ह्यावर्षी पब्लिकला काहीतरी एक नवीन हे व्हावं असं, आणि बेळगावमध्ये न बनलेली बनवावी असं त्यांचं एक हे असते, संकल्पना असते। साधारण किती रुद्राक्ष लागले तुम्हाला इथं? याला 34,995 लागले। रुद्राक्ष कुठून? रुद्राक्ष आम्ही नाशिकहून मागवलेले आहेत। बर, हा गणपती बनवण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला? मला, मी व्यवसाय करत, म्हणजे माझा व्यवसाय सांभाळत मी हे मूर्ती बनवतोय, मला छंद असल्या कारणास्तव मी, मला जवळ 1.5-2 महिने लागले, त्याचं 2 महिने धरायला हरकत नाही, म्हणजे मी 1 तास अर्धा तास असंच मी फार कंटिन्यू काय करत नाही, माझा व्यवसाय असल्यामुळं मी व्यवसाय सांभाळत मूर्ती बनवतो। नाही, व्यवसायाने प्लंबर असल्या हा, पण मूर्ती बनवण्याचा छंद कुठून आला? पूर्वीपासूनच आहे, लहानपणापासून छंद, आणि मी मारुती कुंभार याला, आपला कपिलेश्वरला मारुती कुंभार आहे, त्यांच्याकडे मी कायम जात असतो, त्यांच्या माझ्याकडे जर जेव्हा काय टाईम असेल तेव्हा त्यांना पण जाऊन मी मदत करत असतो काही तरी, त्यामुळं ते मला त्याचा फार छंद आहे गणपती ह्याच्या बनवण्याचा। फक्त सार्वजनिक गणपतीचे, सार्वजनिक गणपती म्हणून बनवता का घरगुतीसुद्धा बनवता? मी घरगुती वगैरे काय बनवत नाही, मी फक्त सार्वजनिक ही एकच मूर्ती बनवते, पेपरची असल्या कारणास्तव मी ही बनवतो, पेपरमध्ये बनवायचं ना। बरं, हा गणपती बनवला याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे कसं वाटतं? या रुद्राक्षचा बांधलेला बनवलेला बहुतेक बेळगावमध्ये प्रथमच आहे, प्रथम आहे बेळगावमध्ये, आणि तुम्हाला बरं वाटतं की बाबा काहीतरी आनंद वाटतो मनाला की एक तुमच्या हातून काहीतरी एक हे जाते, मूर्ती बनते हे आपल्याला, मला आनंद वाटतो त्या मूर्तीबद्दल बनवल्याबद्दल। गणपती बनवल्याबद्दल त्यांचे बाजूचे शेजारीसुद्धा आमच्याशी संबोधत आहे। मला माझा मित्र सुनील आनंदचे ह्या हा गणपती तयार केला, करत असतानापासून मी रोज घेऊन बघून हे करत होतो, आणि मस्तच गणपती केला होता, अगदी छान, अगदी पेपरला पण मस्त पेपर रद्दीपासून बनवले होते अगदी। तर शेजारीच नाही तर यांच्या मुलाने सुद्धा ह्या गणपती बनवण्यासाठी हातभार लावलेला आहे, मित्रांचा सहकार्य पण आहे। चला पाहूया त्यांच्या मुलांचा सुद्धा काय सहकार आहे। शाळा संपल्यानंतर म्हणजे उरलेल्या टायमाला, तर तुम्ही आताच पाहू शकता की गणपती किती सुंदर सुरेख दिसत आहे। जर पूर्ण झाला असेल तर तुम्हाला जर सर्वांना हा गणपतीचा दर्शन हवं असेल तर नानावडीला येऊन सार्वजनिक गणपती हा पाहू शकतो। अशा ताज्या घडामोडीसाठी व ताज्या बातम्यांसाठी संघर्षशुद्धी पाहत रहा, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।